हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है, हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है। आज सकाळपासून आपण पाहत आहात की सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या टीईटी घोटाळ्याशी कुठेतरी ताराज होत आहे। माझं म्हणणं हा मोठा शिक्षण संस्था आहे त्यांच्या सिल्लोड तालुक्यामध्ये, हे उच्च विद्या विभूषित आहेत, विद्या वाचस्पती प्रचंड नॉलेज असलेली ही व्यक्ती जर महाराष्ट्राचा उद्या शिक्षण मंत्री झाली तर महाराष्ट्रातल्या लाखो विद्यार्थ्यांना नापास होऊन सुद्धा कदाचित पास व्हायची संधी मिळू शकते। गेल्या काही महिन्यांपासून हे जे एकनाथजी देवेंद्रजींचं ईडी सरकार आहे यांनी इतकं मोठं नाव या भारताच्या इतिहासामध्ये केलं आहे, त्याच्यामध्ये अब्दुल सत्तारांसारख्या कुटुंबवत्सल माणसाला जर शिक्षणमंत्री म्हणून नेमलं तर निश्चित महाराष्ट्राच्या सौंदर्यामध्ये एक मानाचा तुरा अजून एक खोला जाईल। आपल्या कुटुंबातील चार विद्यार्थी पात्र होते अपात्र होते त्यांना पात्र केलं गेलं आहे, काय फरक पडतोय? इतकं असंविधानिक सरकार गेल्या काही महिन्यांपासून आपण चालवत आहे त्याच्यामध्ये ही गोष्ट घडेल? त्या बिचाऱ्यांनी कुटुंबाकरता चार विद्यार्थी जर आपले पापात्र जे पाच त्यांच्या कुटुंबातील झाले असतील तर त्याच्याकरता दोषी धरणं ही अत्यंत क्षुल्लक बाब आहे। कारण भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये जाऊन आता हे शुद्ध झालेले आहेत, पवित्र झालेले आहेत, त्यामुळे त्यांना आता कुठल्याही नियम निकषाची काही गरजच नाही आहे। अब्दुल सत्तारांचा समावेश उद्याच्या शिक्षणमंत्री म्हणून आम्हाला पाहायला मिळावा हे महाराष्ट्राच्या इतिहासामधलं सर्वात मोठं भाग्य असेल असं मी या ठिकाणी समजतो। If you like the video, do like, comment, share and subscribe.